जेवताना तोंडी लावण्यासाठी दही मिरची रेसिपी आज मी इथे केलेली आहे आणि त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम हिरव्या मिरच्या इथे मी कमी तिखट हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही जास्त तिखट मिरच्यासुद्धा वापरू शकतात पण या कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्याने काय होते आपली जी रेसिपी आहे आपली जी डिश आहे ती अगदी तिखट जाळ न होता छान अशी बॅलन्स्ड आणि चटपटीत होते तर ह्या मिरच्या आम्ही स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि आता एका कपड्यावर ता किचन टॉवेल जो असतो त्याच्यावर टाकून ह्या मिरच्या चांगल्या पुसून घ्यायच्यात किंवा पंख्याखाली तुम्ही कपड्यावर टाकून वाळवून घेतल्यात ना थोड्याशा तरी चालू शकता आता आपण ह्या मिरच्यांना दाखवल्याप्रमाणे मध्येच अशी चीर द्यायची आहे आणि अशा प्रकारे मिरची कापल्याने काय होतं आपली जी मिरची आपण ज्या तेलात परतणार ना त्यावेळेला ती फार जास्त तडतडून फुटणार नाही त्याचप्रमाणे आपण जो मसाला ह्यामध्ये घालणार आहे ना तो अगदी छान खोलवरपर्यंत आत शिरेल ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या फार जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी ह्याच्यातल्या बिया काढलेल्या नाही आहेत पण जर का तुम्हाला बिया काढून घ्यायच्या असेल तर तुम्ही बियाही काढून घेऊ शकता सर्व मिरच्या आता आपल्या चिरून झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या दही मिरचीसाठी असा एक छान खमंग असा मसाला बनवणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी घेतलेले आहे एक टेबलस्पून बडीशोप एक टेबलस्पून जिरे आणि एक टेबलस्पून धडे आता मीडियम टू लो फ्लेमवर हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याचा खमंग असा सुवास येत नाही आणि त्याचा रंगही हलकासा बदलत नाही जोपर्यंत मी हे मसाले भाजून घेत आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल तर हळूहळू हे मसालेसुद्धा आपले भाजत आलेले आहेत छान असा त्याचा रंग बदललेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच गरम पॅनमध्ये पाव चमचा इथे मी मेथीदाणे घातलेले आहेत मी सुरुवातीला हे मेथीदाणे घातले नव्हते कारण सुरवातीलाच घातले असते तर ते, ते लगेचच करपले असते आणि आपल्या मसाल्याला एक कडवट अशी चव आली असते तर हलक्यासा गरम पॅनमध्ये गॅस बंद असताना थोडेसे ते परतून घेतले आणि त्यानंतर हे सर्व मसाले थंड झाल्यावर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि आता आपण ते छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे पण अगदीच बारीक करायचं नाही आहे तर मसाला थोडासा दळधळीत दर, असा ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलं अगदीच बारीक न करता त्यामध्ये छोटे छोटे असे कण सुद्धा आहेत आता त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालणार आहे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग मोरी छान तडतडलेली आहे थोडंसं हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया गॅस आता मी मिडियम फ्लेमवर ठेवलेला हो आहे आता आपण जी मिरची चिरून ठेवली होती ती मिरची आता पण ह्या तेलामध्ये टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनटं मीडियम ते लो फ्लेमवर सतत परतत राहत ही मिरची चांगली परतून घ्यायची आहे आता मी ही मिरची परतत आहे आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ अजूनपर्यंत कसा वाटलेला आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा दोन एक मिनटं झालेली आहेत आणि आपली मिरची जी आहे ना ती अगदी छान परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याचं जे बाहेरचं जे साल असतं ना ते थोडंसं असं लालसर किंवा ब्राऊन रंगाचं पण झालेलं आहे तर आता आपण काय करायचं जो मसाला आपण वाटून ठेवला होता ना तो मसाला आपण ह्यामध्ये घालायचा आहे सर्वच्या सर्व मसाला मी ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता आपण गॅस एकदम लोवर ठेवूया आणि हलकंसं हे परतून घ्यायचे हा मसाला पूर्ण मिरच्यांवर कोट झाला पाहिजे आणि आता ह्या मसाल्याबरोबर आपण ह्यामध्ये आणखी काही मसाले घालणार आहोत ज्यामुळे ह्याची चव आणखी बद छान होईल आता यामध्ये मी घातलेली आहे पाव चमचा हळद त्याचप्रमाणे इथे मी एक टी स्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि आता आपण हलकेसं मिक्स करून घेऊया सर्व मसाले मिरचीवर कोट करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ इथे मी एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण ह्या रेसिपीमध्ये जर का मीठ थोडंसं जास्त घालाल ना तर ही रेसिपी आणखी जास्त टेस्टी होते तर आपण हे मीठ घालून सर्व मसाले आणि मीठ एकत्र छान परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले मिरच्यांना छान कोट झालेले आहेत आता ह्या रेसिपीचं नाव आहे दही मिरची म्हणजे ह्यामध्ये दही तर गेलंच पाहिजे तर मी इथे घेतलेलं आहे दोन मोठे चमचे दही फार जास्त दही ह्यामध्ये घालू नका तर दोन चमचे दही यासाठी भरपूर होईल हे ते दही आता आपण ह्या मिरचीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं लो ते मिडियम फ्लेम वर हे चांगलं परतून घ्यायचं आहे दह्यातला पाण्याचा अंश जो आहे ना तो कमी झाला पाहिजे आणि भा आपली जी दही मिरची आहे ना ती थोडीशी अशी कोरडी झाली पाहिजे मिरच्या थोड्या चडचडीत राहिल्या तरी चालतील त्यासुद्धा छानच लागतात आणि जर का तुम्हाला आवडत असेल आणखी थोडं ह्याला चटपटीत करायचं असेल तर तुम्ही ह्यावर वरून थोडासा लिंबू पिऊनसुद्धा घालू शकता आता आपली ही दही मिरची तयार झालेली आहे अशा प्रकारची दही मिरची बनवून तुम्ही सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ते मी ती चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर लाव तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा कधी भाजी नसेल तर अशा वेळेससुद्धा ही दही मिरची तुम्ही आपल्या ताटामध्ये वाढून घेऊ शकता तर अशा प्रकारे ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय